आज 21 जून रोजी साजरा केला जाणारा जागतिक योग दिन पारनेरमधील निगोज येथे श्री मुलिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. आमचे पारनेर ब्युरो चीफ दत्ता गाडगे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी केलेली बातचीत पाहूयात. योग प्रशिक्षक शिक्षक शिवाजी सावंत यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यास व योगाचे धडे दिले. यावेळी त्यांनी प्राणायाम योगा, मयुरासन, मच्छासन, बद्ध पद्मासन, मंडुकासन, शवासन, भ्रामरी यासह योगाचे विविध प्रकार मुलांना शिकवले. आज तब्बल 1700 विद्यार्थ्यांनी योगाभ्यासात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. प्राचार्य एन बी ढवळे, ई के पठारे, सोळसे सर, सावंत सर, शिंदे सर, लंके मॅडम, तांबोळी मॅडम यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारनेर तालुक्यातील मुलिकादेवी विद्यालय निगोज या ठिकाणी मी आता आलेलो आहे. मुलिकादेवी विद्यालयामध्ये या ठिकाणी आज जागतिक योग दिनानिमित्त मुलांकडून या ठिकाणी योगासनं करून घेण्यात आलेली आहेत. सर्व शिक्षकांनी या ठिकाणी समोर डेमो देऊन या ठिकाणी मुलांना योगासनं करायला लावलेली आहेत. योगदिनाच्या दिवशी योग केल्यानंतर मुलांना काय वाटते आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत मी त्यांच्याकडून जाणून घेत आहे. तुझं काय नाव दिदी? पंधारेशा. कोणत्या वर्गात शिकते? आज जागतिक योग दिन या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि योग दिनाच्या दिवशी या ठिकाणी तुम्हाला अनेक योगासनं शिकवलीत. कोणते कोणते प्रकार आपल्याला शिकवलेत? वृक्षासन, ताडासन, भद्रासन, तसेच अनुलोम विलोम, कपालभाती इत्यादी आसनं केले, प्राणायाम केले. योग केल्यानंतर या ठिकाणी तुला काय वाटते? योग केल्याने मन अगदी प्रसन्न झाले. तसेच योगाचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. आपले शरीर निरोगी राहते, तसेच फुफ्फुसांचाही व्यायाम होतो, तसेच आपली पचनक्रियाही सुधारते, शरीर सुदृढ बनते. या ठिकाणी योग प्राणायाम केल्यानंतर मुलांना या ठिकाणी आरोग्य निश्चितपणे सदृढ बनत आहे आणि या ठिकाणी शिक्षकांच्या माध्यमातून मला वाटतं दर शनिवारी या ठिकाणी योग आणि प्राणायाम घेतले जातात. पीटीचा तास असतो तुमचा, या ठिकाणी योग तुम्हाला शिकवले जातात. तुझं नाव काय दिदी? कोणत्या वर्गात शिकते? तुला काय वाटतं योग केल्यानंतर या ठिकाणी काय वाटलं, काय मनस्थिती आहे तुझी? मन प्रसन्न होते. आता या ठिकाणी तुम्हाला सरांनी सकाळपासून जागतिक योग दिनानिमित्त योग घेतलेले आहेत आणि या योगामध्ये तुम्हाला योगासनं शिकवलेत. काय वाटते तुला, काय म्हणायचं? शाळेत योगा घ्यायलाच पाहिजे, कारण योगाने आपले शरीर सुदृढ बनते, मन आपण निरोगी राहतो, आपले मन पण प्रसन्न आणि आपला दिवस नेहमी चांगला मन प्रसन्न राहते असेल म्हणायचंय. आता आज या ठिकाणी योग केलाय तुम्ही, कोणकोणते योगासनं केली तुम्ही? प्राणायाम, ताडासन, वृक्षासन. योग केल्यानंतर तुला काय वाटते, काय म्हणणं तुला? योग केल्यानंतर मला फ्रेश वाटते, मन तंदुरुस्त राहतं, शरीर निरोगी राहतं आणि आपला दिवस चांगला जातो. अभ्यासातही मन अभ्यासात मन लागते असेल म्हणायचं आहे. काय वाटते तुला योग केल्यानंतर? आज मन अगदी प्रसन्न होतं, अभ्यासात लक्ष लागतं, दिवस चांगला जातो, पचनक्रिया व्यवस्थित, आपल्या शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित. निश्चितपणे या ठिकाणी मुलिकादेवी महाविद्यालयामध्ये आज जागतिक योग दिनानिमित्त शिक्षकांनी या ठिकाणी योग प्राणायामचे धडे विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने योगासनं या ठिकाणी घेतली. योगगुरु या ठिकाणी माझ्यासमोर उभे आहेत. मुलिकादेवी माध्यमिक विद्यालयामध्ये निगोजमध्ये या ठिकाणी मी उभा आहे. शिवाजी सावंत सरांकडून आपण योगाच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतोय. त्यांनी मुलांना शिकवलंय आणि विशेष म्हणजे मुलांना फक्त शिकवलंच नाही तर स्वतः समोर डेमो देऊन या ठिकाणी मुलांना शिकवलंय. काय म्हणतात ते पाहूयात. काय प्रतिक्रिया आहे सर योगाबद्दल आपल्या? हा योगा जो आहे तो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. या माध्यमातून मुलांना शारीरिक ज्या काही रोगराई वगैरे किंवा अडचणी आहेत किंवा उपाय कशाप्रकारे होतील किंवा भविष्यामध्ये योगासंदर्भात योग केल्यानंतर कुठल्या रोगापासून आपण अलिप्त राहू शकतो याची माहिती त्या ठिकाणी मिळते. पचनशक्ती असेल, त्यानंतर विद्यार्थी म्हटलं की अभ्यास आला आणि अभ्यासामध्ये अभ्यास करत असताना त्यांची जी काही स्थिती आहे, मानसिक स्थिती या स्पर्धेच्या युगामध्ये स्थिर राहण्याकरता उपयुक्त ठरत असते. आणि हा जो विद्यालयातील विद्यार्थी आहेत, हे पारनेर तालुक्यामधील आमचं सर्वात मोठं युनिट आहे,
परंतु ह्या सर्व शिस्तबद्धपणे सर्व विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले. सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध असं त्या ठिकाणी डेमोचं प्रात्यक्षिकसुद्धा करून घेतलं आणि केलं. यामधून विद्यार्थ्यांना निश्चितपणे भविष्यामध्ये व्यायामाची आवड निर्माण होणार आहे एवढं ह्या बाबी मला ह्या योगांच्या माध्यमातून आढळून आल्या. धन्यवाद सावंत सर. या ठिकाणी निश्चितपणे योगाच्या माध्यमातून मुलांचं हे मन हे प्रसन्न होणार आहे, शारीरिक स्थिती सदृढ होणार आहे आणि मुलं सदृढ झाल्यानंतर विचारशक्ती त्यांची विचारप्रणाली वाढणार आहे, त्यांची विचारशक्ती वाढणार आहे. निश्चितपणे त्यांना अभ्यासात त्या ठिकाणी त्यांचं मन लागेल आणि चांगल्या पद्धतीने ते अभ्यास करतील. योगाबद्दल या ठिकाणी सरांनी योगगुरूंनी सावंत सरांनी माहिती दिलेली आहे. मी दत्ता गाडगे, पाने ब्युरोचे आपला आवाज. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.